हे परकी अमलाखाली चाकरी करत होते हे त्यांना कधीच पटलं नाही. म्हणून आपल्या पोटच्या गोळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ साहेब मी स्टेजवर आमंत्रित करते. राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब प्रत्येक पानावर इतिहासाच्या प्रत्येक पानावर झाली पूर्ती साहसी तू. इतिहासाच्या प्रत्येक पानावर झाली पूर्ती साहसी तू. तू पुत्र घडला शिवबा सारखा महाराष्ट्राची ऊर्जा तू. शत्रूच्या हे आई बहिणींना मान सन्मानाने वागणारे आम्ही आम्हाला कोणाची भीती घालतो? अंगणातील तुळस गोटेतील काय आणि घरातील माय यांच्यावर जर कोण वाकडी नजर केली तर ते जी गय केली जाणार नाही. जा घेऊन जायला कडे लोट करा. नमस्कार सर्वांनू, मी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ. माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपली सर्वांची इच्छा आहे की घरोघरी शिवाजी जन्माला यावा. ह्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिला राजमाता जिजाऊ पहिला म्हणजे ती निर्माण झाली पाहिजेत. आपण काय म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज की तिने पुनर्जन्म घ्यावा. पण त्यांनी पुनर्जन्म घेण्यासाठी आताची परिस्थिती त्याच्या म्हणजे तशा आहे काय? अजिबात नाही का? कारण त्या काळात मावळे कसे होते? मावळे शिवाजी महाराजांचा एक शब्द आला की तिने आपल्या प्राणाची सुद्धा तिने आहुती देत होते. पण आताचे मावळे कसे आहेत? आता आपण बघितले की नाही नुसता त्यांनी काय करतात? आताचे मावळे काय करतात? नुसता त्यांनी काय करतात? त्यांचं नुसता त्यांनी रूप नुसता त्यांनी हे करतात. नुसता बाली घालणे किंवा चंद्रकोर लावणे किंवा नुसता त्यांचे दाढी वाढवणे हे नुसता आताचे मावळे करतात. पण त्यांचा एक तर त्यांनी आदर्श घेतला का आतापर्यंत? आपण बघतोय का सांगा आताच्या ह्याच्यामध्ये आपण नुसता शिवाजी म्हणला आपण त्यांच्या जय जय आपण त्यांचा जयघोष करतो. पण त्यांनी आपल्यासाठी त्यांनी किती त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली किती मावळ्यांनी. पण आपण साधा आपण त्यांचा एक आपण आदर्श घेऊ शकलो नाही. आणि हीच आपल्यासाठी म्हणजे हीच आपल्यासाठी लई वाईट गोष्ट आहे. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे आपल्याला जर असं वाटत असेल की शिवाजी जन्माला यावा त्यासाठी घरोघरी पहिला राजमाता जिजाऊ जन्माला आलीच पाहिजे. धन्यवाद. आम्ही शिव छत्रपतींची प्रेरणा आणि जिजाऊ मासाहेबांच्या पहिल्या आणि लाडक्या सुनबाई. आम्ही म्हणजे महाराजांच्या लहानपणीच्या सवंगडी. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, प्रयत्नांची पराकाष्ठा, सर्व भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, समाजकारण, धर्मकारण, राजकारण, अर्थकारण या सर्व क्षेत्रात निर्वाद वर्चस्व गाजवणारे आमचे पुत्र संभाजीराजे, दगदगता रक्तरंजित इतिहास घडवणारे शंभूराजे आमच्या पोटी जन्माला आले याचा अभिमान आहे आम्हास. महाराज गेल्यानंतर सती जाण्याचा ठाम निर्णय घेणाऱ्या पुतळाबाई आणि जिवंतपणी स्मृतीचे भाव जगणाऱ्या या पुतळाबाईंच सती जाणं हे आजही मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर आपल्या समोर येत आहे आपल्या नवदुर्ग ऍक्ट मधल्या तिसऱ्या ज्या स्वराज्याच्या वाघीण म्हणून ओळखल्या जातात छत्रपती शंभू महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई. तब्बल 29 वर्षे ज्या माऊलीने स्वराज्यासाठी स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेवून घेतले, शिव छत्रपतींचे आणि रयतेचे स्वराज्य अबाधित ठेवले, त्या महाराणी येसूबाई बद्दल आम्हाला फारच कमी माहिती आहे. हे आमचं दुर्दैव म्हणावे लागेल. केवळ 9 वर्षाचा संसार तोही छत्रपती संभाजी महाराजांच्या सारख्या सिंहाच्या छाव्यासोबत पती जिवंत असतानाही त्या काळी विधवेचे सोंग घ्यावे लागले होते. कारण आग्र्याहून सुटल्यानंतर महाराजांनी शंभूराजांना वाटतच लपून अफवा पसरली होती की संभाजीराजांचा काळ आला होता. त्यामुळे येसूबाईंना विधवा म्हणून जगावे लागले होते. मनाची केवढी प्रगल्भता असेल त्यावेळेला. तेव्हा त्यानंतर
कप्ताने आणि पितुरांच्या मदतीने औरंगजेबाने शंभू राजांना पकडल्यानंतर मोठ्या हिमतीने परिस्थितीला सामोरे जाणारी पतीच्या निधनानंतर ही स्वराज्याचा गाडा चालवणारी स्वतःचे आभाव एवढे व्यक्तिगत दुःख बाजूला ठेवून शिव छत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोऱ्याला 29 वर्ष मोगलांच्या कैदेत ठेवून घेणारी ही महाराणी येसुबाई ही हिमालय सारखी उंच स्त्री पाहिली ना तर राष्ट्र सेवा स्वराज्य सेवा काय असतं हे आपल्या लक्षात येईल। तर आपल्या समोर आहे आता महाराणी येसुबाई। जामसांग तुझ्या बादशाला महाराष्ट्र झुकत नाही, शिव छत्रपतींचा स्वराज नमत नाही, स्वराज्याचा मावळा खाली बघत नाही, तो नजरेला नजर भिडवणार आहे, रक्ताच्या कारंजात भिजणार आहे। जा जाऊन सांग तुझ्या औरंगजेबाला, छत्रपतींचा जेवढा छळ करशील तेवढ्या मरण यातना तुला भोगाव्या लागतील, स्वराज्यातील मावळे एक होऊन तुला इथून जिवंत जाऊ देणार नाहीत। स्वराज्याचा ध्यास शंभूराजे आमची आस, स्वराज्याची कुल मुक्त्यार हीच आमची खून, म्हणतात आम्हाला शिव छत्रपतींची सून। हर हर महादेव। तिला म्हणतात स्वराज्याची वागे। त्याच्यानंतर चौथी नवदुर्गा म्हणून येत आहे आपल्या समोर स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब। महाराणी ताराराणी ताराराणी राजाराम भोसले छत्रपती शिवाजी महाराज व सोयराबाई यांच्याच त्या सूनबाई। छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या पश्चात अतिशय बिकट परिस्थितीत स्वराज्याची धुरा अतिशय गंभीरपणे कणखण कणखरपणे सांभाळणाऱ्या रणरागिणी महाराणी ताराराणी साहेब। मी हंबीराव मोहितेंची मुलगी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सून। मोगलांनाही कळायला हवे मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालतात ते त्याच हाताने गर्दन ही मारताय। हर हर महादेव। हर हर महादेव। कार्यक्रम जरा शांत चित्तेनं बघाल अशी मी आशा करते। विरांगना म्हटल्यानंतर कुणाचं नाव येईल सांगू शकता कोण? थोर पराक्रमी विरांगना। मी एक पण महिला आहे, तुम्ही पण महिला आहात आणि जी विरांगना होती ती पण महिलाच होती। बघा आठवा इतिहासात जा, आठवत नाही ना? तर मी तुम्हाला सगळ्यांना आठवण करून देते, थोर पराक्रमी विरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई। राष्ट्राभिमान ज्वाजल्य स्वाभिमान साहस आणि लढावृत्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई। फक्त राणी लक्ष्मीबाई यांच्या धाडसी कार्याने इतिहास नाही रचला गेला तर सर्व स्त्रियांच्या मनामध्ये एक धाडसी ऊर्जा निर्माण केली। त्यांच्या विजयाच्या गाथा इतिहासाच्या पानावर लिहिल्या गेल्या अशी ती वीर पराक्रमी विरांगना झाशीची राणी। सिंहासन हिल उठे, सिंहासन हिल उठे, राजवंश ने भ
मागे आहे मी। मैं झांसी की रानी, मैं धरती धरती माँ की बेटी हूँ। मैं लक्ष्मीबाई प्रतिज्ञा करती हूँ, जब मेरे शरीर में रक्त है, मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी। जब हम लड़ेंगे, तब आने वाली पीढ़ियां आजादी का उत्सव मना सके। हम लड़ेंगे और छत्रपति शिवाजी महाराज के स्वराज्य के सपनों को पुनर्जीवित करेंगे। मैं वो मशाल बनूंगी जब भारतीय हर भारतीय के अंदर आजादी की फूंक बनके दहेतेगी। जब बेटी उठ खड़ी होती है, तब विजय बड़ी होती है। मैं अपनी झांसी नहीं दूंगी, भाग फिरंगी भाग, झांसी की रानी आई है। हर हर महादेव। स्वतःच्या घरातील माणसांच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजकर्त्यांच्या भूमिकेतून प्रजाहिताची सतत कामे करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर। उत्तर मध्ये काशी केदार, दक्षिण मध्ये श्री शैलम, पूर्वेला पुरी आणि पश्चिमेला सोमनाथ। जिथे जिथे तुम्ही श्रद्धेनं मस्तक झुकवाल, तेथे तेथे शिव प्रतिमा गणते वेळी तुम्ही महाराणी अहिल्याबाई होळकरांना आठवाल। मी अशा देशातून आहे जिथं कणाकणामध्ये भगवंत आणि भगवंतांची तीर्थस्थाने आहे, जी अहिल्याबाईंनी बनवलेली आहे। राण्या असंख्य झाल्या या जगात, पण पुण्यश्लोक कोणीही नाही पडलं क्यों। राण्या असंख्य झाल्या या जगात, पण पुण्यश्लोक कोणीही नाही। गर्वचीचा आहे या मराठी हृदयाला एक असती महाराणी अहिल्याबाई होळकर। त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझ्या त्यागाने जागा झाला आम्हा लेकरांचा अभिमान। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर। नारी म्हणून मी जन्मले, अभिमान आहे याचा, मला कर्तृत्वान अहिल्याचा वारसा लाभला, कळू दे साऱ्या जगाला, मी राजमाता पुण्यश्लोक रणरागिणी अहिल्याबाई होळकर, माळवा राज्याची महाराणी, सुंदर आमची वाणी, अशा जन्मास आलो तत्वज्ञानी, गाजवल्या दाही दिशा अशा उत्तम कार्याला खरच सीमा नाही, सुखात नांदली आमची जनता, कारण उत्तम शासक तत्वज्ञानी राणी आम्ही अहिल्या राजमाता, घाट मंदिरे विहिरी बांधल्या, समान आम्हाला रंग आणि राव, लोकांसाठी देह झिजविला, अहिल्याबाई होळकर हे आमचे नाव। धन्यवाद। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महिला व दलित शिक्षणासाठी वेळेप्रसंगी निंदा नालस्ती सहन करणाऱ्या चिखल व शेणाचे गोळे आपल्या स्वतःच्या अंगावर सहन करणाऱ्या अफाट इच्छाशक्तीच्या सदैव जटणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याधिका म्हणजे युगश्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। या भारताच्या प्रथम महिला शिक्षिका नव्हे तर त्या उत्तम कवयित्री, शिक्षिका, समाजसेविका होत्या। त्यांना महिलांच्या मुक्तीदाता सुद्धा म्हटले जाते, कारण
सावित्री जर शिकली नसती तर तुम्ही आम्ही शिकलो नसतो आणि आज मी इथे उभे राहिले नसते, आज तुम्ही तिथं बसला नसता. कारण का सावित्रीनं जे स्त्री शिक्षणाचं ज्ञान गंगा प्रत्येकांच्या घराघरापर्यंत पोहोचवली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकविले, किती भोगले किती सोसले तरी तिने शिकविले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्याच साऱ्या लेकीने गिरवले. विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली, विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र कचले, इतके अनर्थ एका अविद्येमुळे घडले. म्हणून कुणीही माघारी राहू नका, शिका. तुम्ही शिकला तर सर्व सर्वस्वी तुम्ही एक पराक्रमी कर्तव्यगार स्त्री आहात. म्हणून कुणीही माघार राहू नका, कारण शिक्षण हे सर्वांसाठी समान हक्क आहे. शिक्षण हे सर्वांनीच घेतलं पाहिजे, मुली असो अगर मुलं असो. त्यामुळे तुम्ही आपल्या मुलींना भरपूर शिकवा. आणि ह्या संदेश देण्यासाठी येत आहेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. चिट्ठी घरात राहिली, बरं मागवतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते मी माझ्या लेकरांना देणार. शेळपाटासारखे जगाल तर नाव तमाम होत, वाघासारखे जगाल तर नाव होत. शिवरायांच्या मावळ प्रांतातील वंशीरज होतो, माघार घेणं आमच्या रक्तातच नव्हतं. मी शिकले आणि मुलींना शिकवलं. भारतातील पहिली महिला शिक्षिका झाली. तसंच भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ज्या शिकल्या, डॉक्टर ही पदवी प्राप्त केली, त्या आनंदीबाई गोपाळराव जोशी यांनी नवदुर्गा आठमध्ये आनंदीबाई गोपाळराव जोशी. मी आनंदीबाई गोपाळराव जोशी. ज्या देशात माझ्या धर्मासकट मी मान्य नाही तो देश मला मान्य नाही, अशा या माझ्या निडर उत्तरामुळे अमेरिकेने मला डॉक्टरेट शिकण्याची परवानगी दिली. तिथे शाकाहारी जीवन मिळत नसल्यामुळे मी तिथे, आणि मी पूर्णपणे शाकाहारी असल्यामुळे तिथे शिजलेले बटाटे खाऊन जिद्दीने शिकले आणि पहिली महिला भारतातील डॉक्टर झाली. अभिमान आपल्याला वाटला पाहिजे, कारण का आपल्यासारखी एक मराठमोळी स्त्री अमेरिकेसारख्या देशामध्ये जाऊन डॉक्टर ही पदवी मिळवते आणि भारतातील पहिली डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी म्हणून नावारूपास येते. आज इतका हळवा म्हणजे मन होतंय, कारण का जी मी आज तुमच्या समोर उभी आहे ते माझ मला जी शक्ती मिळते जी प्रेरणा मिळते त्या माझ्या लाडक्या नेत्या म्हणा अगर माई म्हणा आई म्हणा अनाथांची माय म्हणा त्या माझ्या सिंधुताई सपकाळ या आपल्या जगात नाहीये. गेल्याच वर्षी त्यांचं निधन झालं. आपल्यातील एक माय हरपली, एक अनाथांची माय आपल्याला सोडून गेली. मी बोलवत आहे आता अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना. मी माई, मी सिंधुताई सपकाळ, ज्यांचं कुणी नाही अशा अनाथांची मी आई झाले. मी काही नव्हते, अवघ्या 20 वर्षाचे होते. 10 दिवसाची ओली बाळंतीण, सगळ्यांनी मला घरातून बाहेर काढलेलं. मी भिकाऱ्यांसोबत राहणारी, मी स्मशानात राहणारी, जाळलेल्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी मी, स्वतः जन्म दिलेल्या बाळाची दगडाने नाळ तोडणारी मी. 16व्या वेळी दगडाने नाळ तोडताना मी एकच विचार केला
की सिंधुताई सपकाळ अशी वेळ कुणावर आली नाही पाहिजे, आणि आली तर तिच्या सोबत तू असली पाहिजे. मी रेल्वेमध्ये भीक मागत होते, गाणं म्हणत होते. गाणं म्हटल्यावर मला खाणं मिळायचं. ते खाणं वाटता वाटता मी अनाथांची आई झाले. दुसऱ्यांना भरवलं, माझं पोट भरलं. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, जेव्हा आपण खातो तेव्हा विकृती बनते, आणि जेव्हा दुसऱ्यांना भरवतो तेव्हा संस्कृती बनते. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, जेव्हा तुम्हाला भूक लागेल ना तर दुसऱ्यांच्या भूकेपर्यंत पोहोचा, तुमची एक भूक कमी होईल बेटा. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, खंत बाळगू नका, जगायला शिका. रडत बसू नका, दुःख पचवायला शिका. कुणाची वाट पाहता रे? सोडून जाणारे खूप असतात, पण सोबत येणारे खूप कमी असतात ना मित्रा. म्हणून तुम्ही सबळ व्हा, स्वतःतील ऊर्जा जागी करा आणि दुसऱ्यांपर्यंत पोहोचा. तुम्ही नर्वस होऊ नका, कोसळून जाऊ नका. उद्याची पहाट तुमची आहे बेटा, उद्याची पहाट तुमची आहे बेटा. हसत खेळत जगणं आत्मसात करा. दुःख विसरतो माणूस, दुःख विसरतो माणूस. आपलं दुःख गोंजारत बसू नका, आपलं दुःख गोंजारत बसू नका. अरे द्या रे, ज्यांच्याकडे असतं त्यांनी देत राहावं, गरीबाने सुद्धा जगत राहावं. मी हेच केलं आयुष्यात, देणं घेणं 50-50. म्हणून मी जगले, तुम्ही जगा. मी 20 वर्षाची भिकारी 73 वर्ष जगू शकते, तर तुम्ही का नाही जगा? अनुभव हीच खात्री आहे मित्रांनो, अनुभव हीच खात्री आहे. म्हणून हमसे तू ना खाने की ना पीने की बात कर, ये जीने की राह है बेटा. हमसे तू ना खाने की ना पीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. मी आता अमेरिकेला गेलेले, तिथे गेल्यावर मला कळालं की आपल्या देशाला भारत माता म्हटलं जातं, भारत माता की जय म्हटलं जातं. आणि अमेरिकेला तर साधं मावशी पण कोणी नाही म्हणत. आणि ज्या देशाला भारत माता म्हटलं जातं त्या देशातली कधी दमली नाही पाहिजे, कधी थकली नाही पाहिजे, कधी बसली नाही पाहिजे, उठून उभी राहिली पाहिजे. आई थकली तर देश थकेल रे बाबा. म्हणून मला आई व्हावं लागलं, मी अनाथांची आई झाले. आज मी 1000 लेकरांची आई आहे, 282 जावई आहेत आणि 59 सुना आहेत, आणि 125 गायींची सुद्धा मी आई आहे, आणि 750 पुरस्कारांची माघारी आहे. जिस मातृभूमी के तू गोद में पला, जिस मातृभूमी के तू गोद में पला, जिसकी पवित्र धूल में घुटनों के बल चला, जिसके पवित्र धूल में घुटनों के बल चला, उसके फटे आंचल को तू सीने की बात कर, उसके फटे आंचल को तू सीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. कसं काढ आमच्या या सिंधुताईंना माईंना डॉक्टर संजू हजारांच्या कडनं बक्षीस आलेलं आहे. सर्वांनी टाळा वाजव. आम्ही एक पूर्णपणे प्रामाणिकपणे एक प्रयत्न केला होता. इतिहासातील महिला, पराक्रमी महिला यांना स्टेजवर म्हणजे सादर करण्याचा एक आठवण म्हणून एक कला मंच वरती सादर करताना अक्षरशः इथं खूप आनंद होतोय की तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिलात. तुमचे भी खूप खूप धन्यवाद. आमचा नवदुर्गा ऍक्ट तुम्हाला कसा वाटला? सर्वांनी टाळ्या वाजवून सांगा. जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे तर समजू आम्ही की आमचा नवदुर्गा ऍक्ट तुम्हाला आवडला आहे. आमच्या नवदुर्गा ज्या जिजामाता, महाराणी सहीबाई, पुतळाबाई, येसूबाई, महाराणी ताराराणी, महाराणी झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी, आणि आमच्या सर्वांची माय, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, आम्ही तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा करतो. फोटो फोटो